हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेसिपी ऑफ माया सवाल। आज मी दोडक्याची चटणी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे हे दोडके घेतलेले आहेत, हे पाव किलो दोडके आहेत। याला मी असं चिरून घेतलेलं आहे बारीक। याचे हे बघा, हे असे असतात। याच्या ह्याला वरून कापून घ्यायचे, म्हणजे हे शिरा असतात ना, ह्या पण घ्यायचे आपल्याला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या। मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे जेवढ्या लागतील तेवढ्या घेऊ शकता। लसूण आहे 5-6 पाकळ्या आणि 1.5 चमचा जिरा घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे। तर मग बघूया कशी बनवायची ती दोडक्याची चटणी। अगोदर आपण या मिरच्या, लसूण आणि जिरा आहे ना, हे आपण याच्यामध्ये जाडसर वाटून घेऊया मिक्सरमध्ये। याला मी जाडसर वाटून घेते। हा बघा, हा असा आपला मसाला इथे वाटून झालेला आहे। मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं वाटताना आणि हे असं एवढं जाडसर जरा ठेवलेलं आहे। आता हा दोडका आहे ना, हा सुद्धा आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। जरा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये। याच्यात पाणी नाही घालायचं, याला आपोआप पाणी सुटतं वाटताना। आणि जरी लागलं तर पाणी थोडंसं घालायचं आणि जरा असं जाडसरच हा भा करून घ्यायचा बारीक। हा बघा आपला हा दोडका असा हा मिक्सरला लावून झाला। हा एवढा जाडसर ठेवलेला आहे। आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि पॅन ठेवलाय। पॅन पण तापलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल घालूया, थोडं जरा जास्त तेल घालूया, 2 चमच्यापेक्षा थोडं जास्त। तेल तापलं की आपला हा, हे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। याच्यासाठी कांदा थोडा जरा जास्त घ्यायचा, मोठा असेल तर 1 घ्यायचा, छोटे असेल तर 2 घ्यायचे। तेलामध्ये थोडं जरा कांदा आपण सॉफ्ट करून घेऊया। हा कांदा आपला थोडस जरा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे जे वाटण केलं होतं ना, जिरं, मिरची आणि लसूण, हे आपण याच्यामध्ये घालूया। थोडं जरा तेलामध्ये करतोया। किंचित हळद घालूया जरा। हे जिरं जरा तेलामध्ये, मिरची, लसूण, जिरं जरा तेलामध्ये असं फ्राय केलं की त्याला चांगला स्वाद येतो। हे झालंय आपलं थोडस, म्हणजे लाल झालेलं आहे चांगलं, म्हणजे शिजलं याच्यामध्ये तेलामध्ये। तर आता आपण हे हा जो पीस आहे वाटलेला, हा आपण याच्यात घालूया। चारी बाजूने याला मिक्स करून घेऊया असं चांगलं। आणि याच्यामध्ये आपण थोडं हे मिक्सरचं भांडं धुवून घालूया पाणी। हे मिक्सरच्या भांड्यात हे धुवून घालूया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करूया। त्याच्यामध्ये थोडं आपण मीठ घालूया चवीनुसार। मिक्स करूया चांगलं आणि याला शिजेपर्यंत आपण याला झाकण ठेवूया दोडक्याला।
गॅस चा फ्लेम मोठा ठेवलेला आहे, त्याला आपण शिजेपर्यंत झाकण ठेवूया. आता आपण बघूया झाकण खोलून आपली चटणी झाली आहे का. पाणी आटत आलेलं आहे, हे बघा गॅसचा फ्लेम मोठा केला होता. याला आता आपण अजून थोडं जरा हे सुकेपर्यंत कमी आचेवर आपण याला शिजू देऊया. इला पूर्ण सुकी करायची आपल्याला. गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे आणि पूर्ण इला सुकेपर्यंत आपण इला शिजून घेऊया. मध्ये मध्ये आपण चेक करून बघायची शिजले की नाही ते. याच्यावर झाकण ठेवूया आपण अजून जरा 10 मिनिटांसाठी. आता बघूया आपली चटणी कुठपर्यंत झालेली आहे. चटणी आपली पूर्ण आटलेली आहे, हे बघा याचं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि ही शिजली पण आहे. चटणी शिजली की कळतं, याचा हिचा वास येतो छानपैकी शिजलेला. हे बघा थोडा फ्लेम जरा मोठा करते आणि हिला पूर्ण सुकून घेते मी. 2 मिनिटांसाठी पूर्ण असं मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत ही बघा आता तेल सोडेल मी. हे बघा असं बाजूने ही तेल सोडते, बघा चुरचुर चुरचुर आवाज येतो ना. तिला तेल सोडेपर्यंत याचं पूर्ण पाणी आटून घ्यायचं, तरच ही चव लागेल हिची. जर हिच्यामध्ये जर तुम्ही पाणी ओली ओली ठेवली ना तर ही अशी पांचट पांचट सारखी लागेल. म्हणून हिला पूर्ण हिला सुकू द्यायची, मग हिची टेस्ट छान लागेल. हे बघा कशी तेल सोडायला लागेल. आता ही चटणी रेडी झालेली आहे. मी आता हा गॅस बंद करते. आपली चटणी रेडी झालेली आहे, मी गॅस बंद पण केलेला आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. लोडक्याची चटणी खूप छान लागते. ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता, डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता. तोंडी लावायला ही चटणी, भाजीपेक्षा चटणीला खूप छान स्वाद असतो. स्वाद पण असतो आणि चव पण असते. बघा आपली चटणी आता रेडी झालेली आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घरी ट्राय करा, तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की चटणी कशी झालेली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.